जय श्री राम। मित्रांनो, स्वागत आहे आपले एका नवीन ब्लॉग मध्ये। आता आम्ही चाललो आहोत अमृतवाहिनी प्रवरा नदीतील धबधबा रंदा फॉल बघायला। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत रंदा फॉल जवळ। चला तर बघूया रंदा फॉल। इथून सरळ गेल्यावर गोरपडा देवीचं मंदिर लागतं। हे आदिवासी लोकांचं दैवत आहे। पुढे आम्ही नदीच्या बंधाऱ्यावरून पलीकडे गेलो। पावसाळ्यात हा बंधारा ओसंडून वाहत असतो। पावसाळ्यात या बंधाऱ्यावरून पलीकडे जाणं तसेच पलीकडच्या भागात फिरणं अशक्य होऊन जातं। पावसाळ्यात हा संपूर्ण भाग पाण्याने भरलेला असतो, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। पावसाळ्यात या ठिकाणी नदीचं रौद्र रूप बघायला मिळतं। पाऊस संपायला आल्यावर खूप सुंदर धबधबा दिसतो, त्यासोबतच इंद्रधनुष्य सुद्धा बघायला मिळतो। जेव्हा हा धबधबा खळखळून वाहत असतो तेव्हा त्याच्या आवाजानेच जवळ जायची भीती वाटायला लागते। उन्हाळ्यात या धबधब्यातून एक छोटीशी धार वाहत असते व नदीचं पुढचं पात्र कोरडं पडलेलं असतं। पुढे कोरड्या दगडांवर पाय ठेवत ठेवत पुढे धबधब्याच्या बाजूला गेलो। धबधब्याचा आनंद घेत या ठिकाणी थोड्या वेळ बसलो। धबधब्याचा खळखळणारा आवाज मनात भरत होता। आम्ही या रंदा फॉल परिसरात खूप आनंद लुटला व पुढच्या प्रवासाला निघालो। फायनली रंदा फॉल पाशी फिरून झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत भंडारदऱ्याकडे। नदीकाठाने पुढे गेल्यावर आम्हाला प्रवर परिक्रमेची पालखी भेटली। आम्ही जेव्हा पालखीजवळ पोहोचलो तेव्हा हरिपाठाची आरती चालू होती। आरतीनंतर आम्ही नदीकाठचा परिसर फिरत होतो। भंडारदऱ्याच्या संपूर्ण परिसरात अनेक औषधी झाडे आहेत। या ठिकाणी फिरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। मुख्य रस्त्यावरून लोकवस्तीकडे जाणारे रस्ते हे सर्व ओबडधोबडच आहेत व रस्त्यात खडक व दगडे आहेत। पुढे आम्ही पोहोचलो भंडारदरा धरणाच्या परिसरात। आम्ही भंडारदरा धरणाच्या दरवाज्याचा परिसर फिरलो। या धरणाला दरवाजाच्या बाजूनेच भिंत आहे, बाकी सगळ्या बाजूला डोंगरांची नैसर्गिक भिंत आहे। या धरणाला पूर्ण गोलाकार चक्कर मारायची असल्यास 50 किलोमीटरचा रस्ता आहे। पुढे आम्ही पोहोचलो भंडारदरा परिसरातील मुतखेल या गावात। या गावात प्रवार परिक्रमेच्या पायदिंडीचा मुक्काम होता।
या ठिकाणी छोट्या मुलीने खूप सुंदर अभंग गायला, त्याचं हे एक कडवं. यानंतर भजन कीर्तन झाले. त्यानंतर रात्रीचे जेवण करून या ठिकाणी सर्वांनी रात्रीचा मुक्काम केला. पुढच्या भागात आपण रतनगड आणि गडावरील असलेलं प्रवरा नदीचं उगमस्थान बघूया. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या घरच्यांसोबतच मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.